जो भी पक्ष भाजपा विरोधी हो गया उसके साथ कांग्रेस रहेगा। ये वक्तव्य कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर में किया है। आमची भूमिका एकदम स्पष्ट है कांग्रेस पक्षाची। राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिवेशनामध्ये ही भूमिका स्पष्ट आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी केलेली आहे। जे बीजेपी विरोधात लढायला जे लोक आमच्याबरोबर तयार असतील त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन, कारण की आज ज्या पद्धतीने बीजेपी प्रत्येक संवैधानिक व्यवस्थेला संपायला निघालेला आहे, कोलिलिझमच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचा एक वाद केंद्र सरकारच्या बरोबर चालू आहे, म्हणजे न्यायव्यवस्था धोक्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाची परिस्थिती काय ती माननीय सुप्रीम कोर्टानेच परवा जी बोलका जो आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट होतं आहे की निवडणूक आयोगसुद्धा आता त्यालाही स्वातंत्र्य राहिलेलं नाही आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि प्रशासकीय व्यवस्थेचे काय हाल आहेत ते पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला काँग्रेसनी भूमिका लीड याच्यामध्ये केलेली आहे आणि म्हणून राष्ट्रीय जे रायपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं त्याच्यामध्येच माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजींनी ही भूमिका स्पष्टपणे जाहीरपणे या देशाच्या जनतेसमोर मांडलेली आहे। त्यामुळे बीजेपीच्या विरोधातली सगळी लोकांना सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि या देश वाचवण्यासाठी काँग्रेसनी ही भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे जे जे कोणी या विचारासोबत येतील त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काँग्रेसची भूमिका आहे।